देसाई यांनी पाहणी केलेली आहे. पाहुयात सविस्तर. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राधानगरी डेपोच्या एसटी बसला काल अचानक आग लागली. आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही याची पाहणी राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. यावेळी विभाग नियंत्रक रोहन पलंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एसटी बस कशामुळे जळाली याची प्राथमिक माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून घेतली. प्राथमिक तपासणी अहवाल तत्काळ देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.